आज सकाळी अल्फा हॉस्पिटलमध्ये एका मयत पेशंटच्या नातेवाईकांनी आपले डॉक्टर दिनेश वर्मा यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पेशंट हा म्हातारा होता, डायबेटिक होता, 4 दिवसापासून ॲडमिट होता. पेशंटच्या नातेवाईकांना सर्व कल्पना असताना पण की पेशंट सिरियस आहे, तरी पण त्यांनी विनाकारण हल्ला केला आणि डॉक्टरांचे प्राण घेण्याचा प्रयत्न केला. लातूर IMA तर्फे मी ह्या घटनेचा निषेध करतोय, तसंच सर्वांना आवाहन करतोय की आज आपण मी सर्व अथॉरिटीजना आपण भेटू, त्यांना बोलू, त्यांच्याकडनं आपल्या सुरक्षेची खात्री घेतल्याशिवाय आता आपण परत ह्या विषयात काम करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. मी अमित देशमुख, लातूरचे कलेक्टर साहेब, लातूरचे SP, लातूरचे आपले DYSP सचिन सांगळे साहेब, हे सर्व आपल्या बरोबर आहेत. त्या सर्वांनी प्रॉमिस केलं आहे की आम्ही जास्तीत जास्त स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊ आणि ह्या गुन्हेगारांना आणि अशा प्रवृत्तींना कंट्रोल करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ह्या सर्वांची एक प्रत्यक्ष मीटिंग होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि ह्या विषयाला काहीतरी योग्य दिशा देता येईल. तुम्ही सर्व माझ्यासमोर सोबत आहात याची मला खात्री आहे. धन्यवाद. आज सर्व दवाखान्यांनी पूर्ण काम बंद ठेवावं. इमर्जन्सी काम पण सरकारी दवाखान्यात पाठवल्याशिवाय मला वाटत नाही की आपल्याला यंत्रणेकडनं पूर्ण सहाय्य मिळेल.